महाराष्ट्रातले काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर सुद्धा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आहेत. प्रतिभा धानोरकर वरोरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळेंशी होणार आहे. काल निवडणुकीच्या धामधुमीत धानोरकरांच्या घरी भावनिक वातावरण पाहायला मिळालं. वरोऱ्याला बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी काँग्रेसनं दिली आणि बरीच चर्चा सुरू झाली. खरं तर खूप उत्सुकता आहे जनमानसामध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या बाबतीत. जसं आत्ताच भाषणामध्ये बाळूभाऊंनी म्हटलं तसं उमेदवारी तुम्हाला त्यांची पत्नी म्हणून मिळाली की तुम्हाला राजकारणाला तुम्ही साजेश आहात, बरेच वर्षांपासून तुम्ही राजकारण बघत आहात म्हणून मिळाली. सर्वप्रथम या वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्रातून मला पक्षश्रेष्ठीने ही उमेदवारी दिली. मी पक्षश्रेष्ठीचे अतिशय मनापासून आभार मानते की या ठिकाणी एका महिलेला ही उमेदवारी देऊन पक्षश्रेष्ठीने या भागातील सर्व महिलांचा या ठिकाणी सन्मान केला आहे. आणि ही उमेदवारी मिळत असताना मला कुठंच एका खासदाराची पत्नी म्हणून ही उमेदवारी मिळाली नाही, तर मागील 2007 पासून या क्षेत्रात जे माझं वैयक्तिक काम आहे त्या कामाची पोचपावती म्हणून पक्षश्रेष्ठीने ही उमेदवारी मला दिली आहे. खरं तर एक असं सुद्धा भावना जनमानसात आहे की प्रत्येकच गोष्ट धानोरकर परिवाराकडे का, याचा फटका कुठंतरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या निवडणुकीत लागेल असं वाटतं का? अजिबात नाही, कारण या क्षेत्रात मागील 40 ते 45 वर्षापासून देवतडे घराण्यांनी राज केला आहे आणि धानोरकर परिवार हे पहिल्यांदा रणांगणात उतरले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असं काही संभ्रम राहील असं मला वाटत नाही. एक माझा प्रश्न मात्र आज मी बाळूभाऊंना विचारणार. बाळूभाऊ, प्रतिभाताईंचं तुम्ही काय म्हणाल, त्यांच्या स्ट्रेंथ्स काय आहेत? तुम्ही तुमच्या नजरेतून तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा एक नेत्या म्हणून तुम्हाला त्यांच्यात काय भावतं? ते अतिशय खडतर प्रवासातून आम्ही प्रवास करून आलेलो आहे. शिवसेनेमध्ये काम करत असताना साधारणतः माझ्यावर 50 केसेस होत्या आणि मग मी दोनदा तडीपार होतो आणि ह्या त्या ज्या केसेस होत्या त्या केसेसमध्ये ते दिवस माझ्या पत्नीने कसे काढले हे मला चांगला माहिती आहे. म्हणजे विदारक परिस्थितीमध्ये काम करूनसुद्धा आज याच पातळीवर आम्ही पोचलो. जनतेचा हा पूर्ण विश्वास आमच्यावरती आहे. आज 15 दिवसांमध्ये मी लोकसभेची निवडणूक जिंकली, त्यावेळेस मी दिल्लीत बसून असताना माझ्या पत्नीने 800 गावं फिरले. माझी 70 वर्षाची आई, तिने 800 गावं फिरले. म्हणजे मी तिथे दिल्लीत असताना हायकडला पूर्ण लोकसभा क्षेत्रातला भाग आमच्या कुटुंबातल्या सर्व आणि माझ्या विश्वासू आणि सर्व ज्या ज्या लोकांवरती माझा विश्वास आहे माझे कार्यकर्ते त्यांनी सर्व बिंदून काढला आणि एवढ्या दोनदा तिकीट कटल्यानंतर सुद्धा लोक माझ्या पाठीमागे होते. आणि आता सुद्धा हेच तुम्हाला सांगतो की प्रतिभा धानोरकर हा उमेदवार नाही, जनतेला अपेक्षित असलेला उमेदवार हा लोकांसमोर आहे. त्याच्यामुळे आम्हाला विजयाला कुठे गालबोट लागणार नाही, 100% इथे विजय आम्ही प्राप्त करू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.